अकोला महावितरण कंपनीकडे ग्राहकांनी नवीन जोडणीसाठी गेली 5 ते 6 महिन्यांपासून अर्ज केले असून ठेव म्हणून पैशांचा भरणा सुद्धा केला आहे, परंतु मीटर उपलब्ध नसल्यामुळे भर उन्हाळ्यात मीटर अभावी जोडण्या बंद असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सोसावा लागत आहे, त्यामुळे कंपनी विरोधात असंतोष पसरला आहे। तसेच ज्यांना तत्काळ मीटर पाहिजे असतील त्यांनी मार्केटमधून मीटर विकत आणावे असा सल्ला महावितरणचे अधिकारी देत असून ग्राहकांना 800 रुपयांऐवजी 2 ते 2500 रुपयांचा विनाकारण दुर्दंड सहन करावा लागत असून त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे महावितरण कंपनीने तत्काळ मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळांबे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र यांनी एका निवेदनाद्वारे अधीक्षक अभियंता श्री कछोट साहेब यांच्याकडे केली असून तत्काळ कार्यवाही करून ग्राहकांना न्याय देण्याची विनंती केली आहे। तसेच मीटरचा तुटवडा भासणार नाही यासाठी नियोजन करावे असे सांगण्यात आले, अन्यथा ग्राहकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल यावर अधीक्षक अभियंता कछोट यांनी तत्काळ कार्यवाही करून इलेक्ट्रॉनिक मीटर उपलब्ध करून ग्राहकांना उद्यापासूनच मीटर लावून देण्याचे आदेश संबंधितांना दिल्याचे सांगितले। यावेळी नागरिकांच्या वतीने डॉक्टर अशोक ओळंबे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता पाच पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले। MCA न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।